उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे शहर अध्यक्ष संजय मोरे आज आपल्या बरोबर आहेत. आज सकाळी महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांनी उमेदवारी अर्ज सबमिट केला, परंतु या रॅलीला संजय मोरे नव्हते. काय नेमकं कारण आहे, तुम्ही या सगळ्या जल्लोषात कुठेही दिसला नाही? कुठच्या जल्लोषामध्ये? आपण जो उल्लेख करताय त्या जल्लोषामध्ये मी असलेले फोटो माझ्याकडे आहेत, असं काही नाही मी नव्हतो. हे बा, ही महात्मा फुलेंची पगडी मला नाना पटोले यांनी घातली आहे, हे तुमच्या कॅमेऱ्यामध्ये येऊ द्यात. असं काही नाही, मी आज तुळजापूरवरून सकाळी आलो, आंघोळ केली आणि इथे पोचलो. हे काँग्रेसच्या आणि मला कुठेतरी उशीर झाला असं वाटतंय का? कशाच करता उशीर? उशीर रॅलीमध्ये पोचण्यासाठी किंवा रॅलीमध्ये? या रॅलीमध्ये मी स्वतः होतो, नाराज वगैरे प्रश्न नाही. आमच्याकडे पक्षाचा आदेश हा शीर्षाबंदी असतो, इच्छुक म्हणून मी पक्षाकडे उमेदवारी म्हणून मागितली होती. पक्षाने आमच्या चांगला प्रतिसाद दिला होता. महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेकडे हा मतदारसंघ यावा आम्ही खूप प्रयत्न केले, शर्तीचे प्रयत्न केले, त्यासाठी आम्हाला पॉझिटिव्ह ह्या बऱ्याच गोष्टी आल्या होत्या. आम्ही फॉर्मही आणला होता, पण वरिष्ठ लेवलला मुंबईच्या पातळीवर पक्षनेत्यांच्या लेवलला बऱ्याच चर्चा या विषयावर घडल्या की पुण्याचे शहरप्रमुख संजय मोरे इच्छुक आहेत, कसबा लढवायला पाहिजे आपल्याला, कार्यकर्त्यांना पुन्हा कधी संधी मिळणार, आत्ता ही वेळ नाही तर पुन्हा कधी येणार. म्हणून आमचा प्रत्येक पदाधिकारी आणि शिवसैनिक हा या मतदारसंघामध्ये लढण्याकरता आतुर होता. उमेदवार हा एकटा नव्हतो, तर सगळे शिवसैनिकच उमेदवार होते. या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत होतो, पण शेवटी पक्षाचा आदेश आला आणि आम्ही महाविकास आघाडीच्या रॅलीमध्ये सामील झालो. कुठेतरी असं काही दिवसांपूर्वी अशी चर्चा होती की नीलमताई गोरे पुण्यात होते, सचिन आहिरे पुण्यात होते आणि संजय मोरे यांचं नाव जवळजवळ निश्चित झालेलं आहे, त्याच्यामुळे शिवसेना आता काँग्रेसला धक्का देणार, आघाडीमध्ये बिघाडी झाली अशा चर्चा ऐकायला मिळत होत्या. मात्र अचानक काल रात्री धंगेकरांचं नाव स्पष्ट झालं, काल संध्याकाळपर्यंत देखील हे नाव स्पष्ट नव्हतं, पण काल महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांचं नाव पुढे आलं. काय प्रतिक्रिया होत्या नेमक्या तुमच्या? आमच्या पक्षाच्या शिवसेनेच्या पक्षाच्या पातळीवर आम्ही आघाडीवरच होतो. आमची मागणी तीच होती की महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण ही निवडणूक लढवू आणि आपण भारतीय जनता पार्टीचा या भागातला जो इतिहास होता तो आपण पुसून काढू. पण युतीच्या माध्यमातून अनेक वेळा या ठिकाणी आमदार शिवसेनेच्या बळावरच निवडून आले होते आणि तीच प्रमुख आमची मागणी होती की आपलं जे काही ताकद आहे ती दाखवण्याची आत्ता वेळ आहे आणि महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र आहोत, आपण लढलंच पाहिजे. त्या दृष्टीनं पॉझिटिव्ह पक्षाकडनं आम्हाला आलं होतं, पण नंतर तिन्ही पक्षाची बैठक झाली, त्यामध्ये हा विषय काँग्रेसला सोडण्याचा काल रात्री झाला. मग आज सकाळी आम्हाला आदेश आले, त्याप्रमाणे आम्ही पुढची वाटचाल सुरू केली. मागच्या आमदारचा या भागातला जो इतिहास होता तो आपण पुसून काढू. पण युतीच्या माध्यमातून अनेक वेळा या ठिकाणी आमदार शिवसेनेच्या बळावरच निवडून आले होते आणि तीच प्रमुख आमची मागणी होती की आपलं जे काही ताकद आहे ती दाखवण्याची आत्ता वेळ आहे आणि महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र आहोत, आपण लढलंच पाहिजे. त्या दृष्टीनं पॉझिटिव्ह पक्षाकडनं आम्हाला आलं होतं, पण नंतर तिन्ही पक्षाची बैठक झाली, त्यामध्ये हा विषय काँग्रेसला सोडण्याचा काल रात्री झाला. मग आज सकाळी आम्हाला आदेश आले, त्याप्रमाणे आम्ही पुढची वाटचाल सुरू केली. मागच्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये युती होती भाजप आणि शिवसेना, आताच्या या निवडणुकीमध्ये महाविकास विरुद्ध भाजप असं आहे. कुठेतरी पूर्वीची बांधिलकी लक्षात घेऊन भाजपाला सपोर्ट करण्याचा काही मनसुबा आहे किंवा काय वाटतं, किंवा दिवंगत आमदार ज्या आहेत मुक्ता टिळक यांच्याबद्दल काय वाटतं, त्यांच्या फॅमिलीला इथं उमेदवारी मिळाली नाही, काय भावना आहेत तुमच्या? शैलेश टिळक आमचे जुने मित्र आहेत, मागची निवडणूक मुक्ताताई टिळकांची युतीच्या माध्यमातून लढली होती आणि त्यात यश पण आलं होतं. जसे गेले अनेक 25-30 वर्षापासून शिवसेना या ठिकाणी भाजपला साथ देत होती, म्हणून या ठिकाणी आमचा युतीचा आमदार सतत निवडून येत होता. आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून या कसब्याच्या पोटनिवडणुकीला आम्ही सामोरं जातोय. पक्षाचा आदेश आम्हाला शिरसावंद्य प्रत्येक शिवसैनिकाला आहे. आम्ही शिवसेना पक्षाचे पायिक शिवसैनिक आहोत. उद्धवसाहेब ज्याप्रमाणे आदेश देतात त्याप्रमाणे पुण्यातल्या शिवसैनिक काम करतो. जरी आमच्याकडे शिवसेनेत पाठापूर महाराष्ट्रामध्ये झाली असेल तरी पुण्यामध्ये त्याचा फटका एवढा आम्हाला बसलेला नाही आहे, म्हणून आम्ही पक्षाबरोबर कायम राहोत आणि कायम राहणार आहोत. काय वाटतं, शैलेश टिळकांना उमेदवारी मिळावी असं वाटत होतं का? हा, आता पिंपरी चिंचवडला चिंचवड मतदारसंघामध्ये जर त्यांच्या पत्नींना उमेदवारी दिली गेली तर या ठिकाणी मुक्ताताईंचे पती होते, त्यांना उमेदवारी मिळणं गरजेचं होतं. भाजप या ठिकाणी बिनविरोध निवडणूक व्हावी असं त्यांना अपेक्षित होतं, असं वाटलं होतं की टिळकांना उमेदवारी मिळेल, पण शेवटी त्या पक्षाची भूमिका होती त्यांनी जाहीर केली, आम्ही त्याबद्दल काय बोलू इच्छित नाही. महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर आणि भाजपकडून हेमंत रासने, दोन्ही दमदार नेतृत्व आहेत, 20 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. काय वाटतं, किती फरकाने महाविकास आघाडीचा किंवा बीजेपीचा
कोण जिंकेल आणि किती फरकाने जिंकेल असं वाटतं? रवींद्र धंगेकर आमचे जुने शिवसैनिकच आहेत, त्यामुळं शिवसैनिक हा लढवाही असतो आणि त्या जुन्या शिवसेनेबरोबर आमची ही शिवसेना आहे महाविकास आघाडी म्हणून। चांगल्या फरकानं निवडणूक होईल आणि निवडणूक अशी अटीतटीची होणार नाही, 15,000 फरकानं महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर जे काही आहे ते तुमच्यासमोर आहे, महाविकास आघाडी आणि भाजप आता आमने सामने येणार आहे। एकेकाळी जेव्हा युती होती ती आता युती बंद पडून आता महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असं कसब्यामध्ये चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। प्रतीक्षा पारखी, जय महाराष्ट्र, पुणे।